नमस्कार मित्रांनो लर्निंग हब मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्न संच क्रमांक चार घेणार आहोत चला तर वेळ न वाया घालवता लवकरात लवकर प्रश्न संचाला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे त्वचेला काळा रंग टिंबटिंबमुळे येतो तर त्वचेला काळा रंग हा मॅलेनिन या घटकामुळे येतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन नंबरचा मानवी शरीरात टिंबटिंब गुणसूत्रे असतात तर मानवी शरीरामध्ये एकूण शेहेचाळीस गुणसूत्रे असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तीन नंबरचा प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति शंभर मिली रक्तात किती असते तर प्रौढ माणसाच्या शरीरात हेमोग्लोबिनचे प्रमाण प्रति शंभर मिली रक्तामध्ये चौदा ग्रॅम असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता तर मानवी शरीरातील सर्वात लहान गा कार्यरत घटक आहे पेशी त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते असते तर रक्तदाब मोजण्याचे साधन हे स्पिग्मो मॅनोमीटर असते मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कॉज करूनसुद्धा तुम्ही स्वतःहून उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हा तुम तुमची चांगली प्रॅक्टिस होईल त्यानंतर सहा नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंब रोगामुळे नेत्रपटाल अपारदर्शक होते तर मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते त्यानंतर सात नंबरचा प्रश्न आहे पुढचा मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिदिव आदिजीवापासून होतो तर मले मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझ्मोडियम ॲनॅफिलेस या डासीमध्ये प्लाझ्मोडियम नावाचा एक आदिजीव असतो तर त्या आदिजीवमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो त्यानंतर सात नंबरचा आठ नंबरचा प्रश्न आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री पाहिजे होतं मित्रांनो ते मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे कोणता आजार होतो तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे क्षयरोग होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नऊ नंबरचा पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते तर पोलिओ या रोगाची लस तोंडाने दिली जाते त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे टायफॉईडचे रोगजंतू टिंबटिंब आकाराचे असतात तर टायफाईडचे रोगजंतू हे दंडाकृती आकाराचे असतात त्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली तर एकात्मिक बालविकास योजना ही सन एकोणावीसशे पंच्याहत्तरपासून सुरू झाली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बारा नंबरचा जीवनसत्व अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत सहा वर्षाखालील मुलांना दर टिंबटिंब महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो तर दर सहा महिन्याला अजीवनसत्वाचा डोस दिला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते प्रश्न काय विचारला मित्रांनो डाळी व कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण किती पर्सेंट असते तर डाळी व कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण हे वीस ते पंचवीस टक्के असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पालेभाज्यात जीवनसत्व टिंबटिंब हे कॅरोटीन पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व हे टिंबटिंब कॅरोटीन या द्रवाच्या स्वरूपात असते तर अजीवनसत्वाच्या अजीवनसत्व हे कॅरोटीन या द्रवाच्या स्वरूपामध्ये असते लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला त्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न आहे आपला सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते तुम्ही व्हिडिओ कॉल करून आन्सर द्या मित्रांनो तर सर्वात जास्त क जीवनसत्व हे आवळामध्ये असते त्यानंतर स सोळा नंबरचा प्रश्न आहे कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते तर ऑप्शन क्रमांक एक आहे आपला हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी त्यानंतर रक्त गोट रक्त गोठण्यासाठी त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे त्वचा चांगली राहण्याकरिता आणि चार नंबरचा ऑप्शन आपल्याला काय दिलं आहे की एक व दोन बरोबर म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एक व दोन बरोबर त्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आहे लोहाच्या कमतरतेमुळे टिंबटिंब हा रोग होतो तर लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय हा रोग होतो अठरा नंबरचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये गलगंडा हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे तर जम् काश्मीर आणि आसाम या दोन राज्यांमध्ये गलगंडा हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे अजीवनसत्वाच्या अभावामुळे टिंबटिंब हा आजार होतो तर व्हिटॅमिन एमुळे रातांदळेपणा हा आजार होतो त्यानंतर विटॅमिन डीमुळे मुडदूस हा आधार होतो त्यानंतर वीस नंबरचा प्रश्न आहे खरुज हा टिंबटिंबचा रोग असून खरुजेच्या किड्यामुळे होतो तर खरूज हा त्वचेचा रोग आहे काय मित्रांनो खरुज हा त्वचेचा रोग आहे त्यानंतर डीपोटी या त्रिगुणी लसींमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही त्रिगुणी लस विचारली मित्रांनो त्रिगुणी लस तर त्रिगुणी लसमध्ये बघा घटसर्प येते डांग्या खोकला येतो धनुर्वात येते पण हगवण येत नाही म्हणून आपला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन हगवणं त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे ब्लिचिंग पावडर कशामध्ये वापरली जाते तर ब्लिचिंग पावडर हे दुर्गंधीनाशक म्हणूनही वापरले जाते पाण्याचे निर्जंतुकरण करण्यासाठी वापरले जाते त्यानंतर मलमूत्राचे निर्जंतुकरण करण्यासाठी वापरले जाते म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो जगातून कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झालेले आहे तर जगात जगातून देवी या रोगाचे हंड्रेड पर्सेंट निर्मूलन झालेले आहे त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला तर आपल्या भारत या देशाने जगामध्ये दे सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम हे सुरू केले आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वात सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवले होते तर महाराष्ट्र शासनाने सन एकोणावीसशे एकोण एक्क्याण्णव सालापर्यंत सन एकोणावीसशे एक्याण्णव सालापर्यंत आरोग्य हे उद्दिष्ट ठरवले होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे प्रश्न काय आहे विचार विचारलेला आहे मित्रांनो की कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबवला आहे तर एकोणावीसशे पंचावन्नपासून भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते तर, वा तर डॉट्स डौक्तर हे क्षयरोगाच्या आजारेसाठी वापरले जाते त्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न मित्रांनो भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण तर भारतातील पहिली महिला डॉक्टर ही डॉक्टर आनंदीबाई जोशी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणतीस नंबरचा राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय हे पुणे येथे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीस नंबरचा गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो तर गलगंड हा आजार आयुडीनच्या कमतरतेमुळे होतो आणि इन्सुलिन हे डायबिटीजच्या रिलेटेड आहे मित्रांनो त्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो जगामध्ये तर लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये भारताचा हा दुसरा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर चीन आहे त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे शालेय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे तर शालेय आरोग्य कार्यक्रमात पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे मित्रांनो त्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न आहे कोणत्या रक्तगटाचे व्यक्ती कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते तर विटॅ ओ गटाचे रक्त हे सर्व व्यक्तींना चालते त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण साधारणत किती लिटर रक्त असते मित्रांनो टक्केने विचारले तर लिटर विचारले किती लिटर रक्त असते तर मानवी शरीरात एकूण साधारणत पाच लिटर रक्त असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो तर जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून एक डिसेंबर पाळला जातो त्यानंतर छत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे रेबीज हा आजार टिंबटिंब प्राणी चावल्यामुळे होतो तर रेबीज हा आजार कुत्रा या प्राण्यामुळे होतो त्यानंतर सदोतीस नंबरचा प्रश्न आहे एक ग्रॅम स्निग्नापासून टिंबटिंब किलो कॅलरीज ऊर्जा मिळते तर एक ग्रॅम स्निग्धापासून नऊ किलो कॅलरी ऊर्जा मिळते किती एक ग्रॅम स्निग्धापासून नऊ किलो कॅलरी ऊर्जा मिळते त्यानंतर पुढचा अडतीस नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दूरदर्शन पाहताना टिंबटिंब ते टिंबटिंब फूट अंतर असणे आवश्यक आहे तर टेलिव्हिजन वगैरे आपण जेव्हा बघत असतो घरामध्ये तर तेव्हा आपलं टी व्हीपासून ते अंतर हे सहा ते सात फूट असणे आवश्यक आहे त्यानंतर एकोणतीस एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली झाली त्यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला तर रक्तगटाचा शोध हा कार्ल लँड स्टायनर यांनी लावला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद